रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देतो आहोत. आता ज्यांचे फॉर्म ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यात नंतर ऑगस्टच्या शेवटच्या वीक नंतर भरले गेले आहेत अशा सगळ्या लोकांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे जे पैसे आहेत ते आता आपण या महिन्याच्या शेवटी देऊ, ऑक्टोबरमध्ये पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देऊ. या सगळ्या योजनांच्या विरुद्ध काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हे त्या ठिकाणी सुनील केदारांचे जे प्रमुख आहेत ते कोर्टामध्ये गेले. पण काळजी करू नका, कोर्टात आम्ही सांगितलं आम्ही या योजना ज्या आणलेल्या आहेत त्याच्याकरता आमच्या बजेटमध्ये पैसा आहे, आम्ही तो पैसा ठेवलेला आहे, आम्ही हवेतल्या योजना आणलेल्या नाही आहेत. आणि त्यामुळे कोर्टानेही त्यांना स्थगिती दिलेली नाही. कितीही काँग्रेसवाल्यांनी प्रयत्न केला तरी आमची एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही हा शब्द तुम्हाला या ठिकाणी मी देतो. एक रुपया याच्यात भ्रष्टाचार होऊन दिला नाही. काही जण गमत्या करतायत. माझ्या एका सातारा जिल्ह्यात एक अठ्ठा असा पठ्ठ्या निघाला की त्यानं त्याच्यामध्ये जवळपास स्वतःच्याच बायकोचे 28 फोटो काढले वेगवेगळे. एक काढला साडी सहावारी, एक काढला नऊवारी, एक काढला सलवार कमीजीत, एक काढला शर्ट पॅन्ट मध्ये, असे काय एक काढला असे कमी केस करून एक मोकळे केस करून. आता काय काय काढायचं म्हणल्यावर काय. आणि पठ्ठ्यानी 28 त्रिक एवढे पैसे त्यांच्या बायकोच्या अकाउंटला गेले ते आम्हाला कॉम्प्युटरमध्ये कळलं. चुकीचं करायचं नाही. चुक्याचं जर कुणी केलं तर त्याला मग जेलची हवा खावी लागेल त्या पुरुषाला. मग चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग. मग दादा चुकलं, दादा जाऊ द्या, दादा चुकलं नाही. हे गरीबा करताय, गरीबाला लाभ मिळाला पाहिजे. प्रत्येकाला एकदा ते मिळणार आणि ह्याच्यात डायरेक्ट तुमच्या अकाउंटला जाणार आहे. ह्याच्यात आदिती मार्फत अजित पवार मार्फत नाही. तुमचं जे डीबीटी आहे तिथं पैसे जातात, त्याच्यावर भ्रष्टाचाराचा प्रश्न नाही. पण कुणी अशी गडबड केली तर ते दाखवतं, कळतं. थोडा उशीर लागतो. काय झालं, या स्कीम आम्ही जाहीर केल्यानंतर आम्हाला जेवढा वेळ आधी ती मला म्हणली होती की दादा मला हे सगळं नीटनिटकं करायला कमीत कमी 4 महिने लागतील. आमच्या हातात 4 महिने नव्हते. मी आदितीला तिच्या डिपार्टमेंटला सांगितलं आदिती 4 महिने नाही 2 महिन्यात कर. दिवसभर काम करायच्या ऐवजी रात्रंदिवस टीम बसव. आणि त्याच्यामुळं थोडंसं कुठं काही राहिलं असेल, कुठली नवी योजना आणली, घरात पण तुम्ही नवीन काही करायचं ठरवलं तर कुठंतरी 19-20 होतं, कमी जास्त होतं. आम्ही दुरुस्त करू, जसा अनुभव येतोय तसा आम्ही त्याच्यामध्ये दुरुस्त्या करतोय, काळजी करू नका. आज काही महिला म्हणल्या, माई माऊली म्हणल्या, आम्हाला अजून आले नाही, येतील. आम्ही ते 30 सप्टेंबर पर्यंत मुदत केली. काय ग 30 सप्टेंबर 30 सप्टेंबर पर्यंत मुदत केली. 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरा. हे सगळं तुमचा तो अधिकार आहे. तुम्हाला आम्हाला सुरक्षित पण ठेवायचं आहे. आमचे विरोधक म्हणतात अरे कशाची योजना, हे चुनावी जुमला आहे इलेक्शनचा. अरे कशाचा चुनावी जुमला आहे, इलेक्शन येतील इलेक्शन जातील अशी कितीतरी इलेक्शन आम्ही बघितले. पण मला माझ्या मायमाऊलींना पण सांगायचं आहे, ह्या ज्या योजना आणल्यात ह्या आपल्याला पुढे चालू ठेवायच्यात. त्या चालू ठेवायच्या असतील तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत ह्या घड्याळाला बटन दाबायचं. घड्याळाला काही ठिकाणी घड्याळ असेल, काही ठिकाणी धनुष्यबाण असेल आणि काही ठिकाणी कमळ असेल. आपल्या मतदारसंघामध्ये घड्याळ आहे अशा पद्धती